लेखिका बरोबरच त्या इक्वली संपादक हा ही सुद्धा त्यांची एक मोठी ओळख आहे. स्त्री मिळून साऱ्या जणी आणि अनेक साप्ताहिकांच्या संपादनाचा त्यांना मोठा अनुभव आहे. कथा, कादंबऱ्या, कॉलम रायटिंग, जाहिरातीचं कॉपी रायटिंग, आकाशवाणी आणि बालचित्रवाणीसाठी स्क्रिप्ट रायटिंग, मासिकांचं संपादन असे अनेक प्रकार नीलिमाताईंनी हाताळले. पण त्यांची खरी ओळख आहे ती त्यांनी घेतलेल्या मुलाखतीमुळे. दिवाळी अंक असोत किंवा त्यांनी संपादन करत असलेले अनेक अंक असोत, मुलाखती हा नीलिमाताईंचा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आठवणीच्या मुलाखती असा एक सुंदर कार्यक्रम नीलिमाताई गेली अनेक वर्ष सादर करीत आहेत. आजही त्या आपल्यासाठी अशाच आठवणीच्या काही मुलाखती घेऊन येणार आहे. त्यांच्या लेखनाला दिल्लीपासून ते राज्यस्तरापर्यंत ते जिल्हा स्तरापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. काही महत्वाच्या पुरस्कारांचा मी नामोल्लेख करते. रंगभान या कथा संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा गल ठोकळ पुरस्कार मिळाला, तर नाशिकचा डॉक्टर अवा वर्टी पुरस्कारही त्यांना मिळाला. पुणे मराठी ग्रंथालयाचा साहित्य सम्राट नचिकेळकर पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा दिबा मोकाशी पुरस्कार, असे जवळजवळ मानाचे 7 पुरस्कार त्यांना मिळाले. याचबरोबर बेळगाव, इंदूर, गोवा इथल्या महिला साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले. नीलिमाताईंना मराठी, कानडी आणि इंग्रजी अशा अनेक भाषा येतात. त्यांच्या काही कथांचं कानडी आणि इंग्रजी आणि हिंदीमध्ये अनुवादही झाले आहेत. आज नीलिमाताई आपल्याशी आठवणीतल्या मुलाखती याबद्दलच बोलणार आहे. नीलिमाताई, आज तुम्ही आमच्या या आगळ्या वेगळ्या मंडळासाठी वेळ दिलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपले या मंडळामध्ये मनपूर्वक स्वागत. मी आता एक छोटीशी सूचना जी आपण व्हॉट्सअप ग्रुपवर अतुलजींनी दिलेली वाचली असेलच ती सांगते की समजा टाइम आउट झाल्यामुळे मीटिंग बंद झाली तर त्याच लिंकवरून आपण सगळ्यांनी पुन्हा जॉईन व्हायचंय. एक मिनिटाभराचा हा खंड असेल. नीलिमाताईंनाही ही कल्पना असेल ह्या प्रकारच्या याची. आपण सेम लिंक वरून परत या मीटिंग वर जॉईन करायचंय. आता मी अतुलजी ठाकूर यांना विनंती करते की नीलिमाताई बोरवणकरांचा स्क्रीन सर्वांसाठी शेअर करावा. धन्यवाद. ओव्हर टू यू नीलिमाताई. नमस्कार. नमस्कार. कसं आहे बघा, 5-6 महिन्यापूर्वी या करोनाने आपल्या सगळ्यांना घरी बसवलं, पण मग त्याच्यानंतर अनलॉकची फेज सुरू झाली. पण आपल्या सगळ्यांना एकमेकांशी भेटल्याशिवाय काही राहत नाही, त्यामुळे आपण आपापले मार्ग शोधून काढलेच. ते हे असे ऑनलाईन भेटण्याचे. आणि किती सगळ्यांना छान वाटलं बघा, मी पण आधीपासून जॉईन झाले होते आणि मी तुमच्या सगळ्यांचे एकमेकांची बघितल्यावरचे चेहरे बघत होते की हाय, किंवा एकमेकांना म्हणणं की आपण आता असेच भेटतो नाही का, खूप दिवसात भेटलो नाहीये. पण ती जी दुधाची तहान ताकावर भागवणं असतं ती किती सुंदर प्रकारे भागवली जातीये. आणि म्हणून आपण या ऑनलाईन माध्यमाचे आणि तुमच्या सगळ्यांची वय पण मला दिसत आहेत, तर ह्या वयामध्ये अशा नवीन माध्यमाची ओळख करून घेणं आणि त्याचा स्वीकार करणं हे सुद्धा तुमचं कौतुक आहे सगळ्यांचं. आणि गरज ही शोधाची जननी आहे म्हणतो तसं, की आपल्याला भेटावं असं वाटतंय तर मार्ग हा शोधायलाच पाहिजे, तसा हा तुम्ही शोधलेला आहे. आणि त्याच माध्यमातून गप्पा मारायला मला तुम्ही बोलवलंय आणि चांगलं वाटतंय मला सुद्धा. आता बघा ना किती जोरदार पाऊस आहे बाहेर, तुम्ही पण सगळे बाहेर पडायला
अवघड जसं गेलं असतं तसं मलाही आता एवढ्या पावसामध्ये बाहेर पडायला अवघड केलं असतं. पण सगळे आपापल्या घरात निवांत कुणी खुर्चीवर बसले, कुणी चक्क पलंगावर बसले आणि मला ऐकताय, मला पण तुम्ही सगळे दिसताय. तर ही नवीन माध्यमाचं धन्यवाद करूयात आणि आपण सुरुवात करूयात. कसं आहे की मुलाखती हा माझ्या आयुष्यात एकूणच लेखन उशिरा आलं, म्हणजे मी 40 टप्प्यावर असताना मी मला काहीतरी लिहावंसं वाटलं आणि मी खूप नशीबवान आहे की माझ्या जे काही मी लिहिलं त्याला योगायोगाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा मला प्रसिद्धी मिळत गेली. आणि मग असंच एक अगदी सुरुवातीच्या काळातच मी अगदी एखादी कथाच लिहिलेली होती आणि मी माझे वर्षाचे वर्गणी भरायला स्त्री किर्लोस्कर मासिकामध्ये गेले होते. तेव्हा मी माझा व्यवसाय होता पुष्परचनेचा तो करत होते, दोन मुली संसार आणि मी रशियन भाषा शिकत होते तेव्हा 3 पदविका. तर त्यामुळे मी तेव्हा माझा असा दिवसभराचा भरगच्च कार्यक्रम म्हणजे काय म्हणायचं बिझी असायचे मी आणि त्या ह्याच्यामध्ये मी कधीतरी वेळ काढून मध्ये स्त्री किर्लोस्करची वर्गणी भरायला ऑफिसमध्ये गेले होते. आणि योग म्हणजे कसं योगायोगाच्या गोष्टी असतात की मला योगायोगाने संपादक साक्षात शिवराज गोरले भेटले आणि मग काय मला कळलं नाही कारण की अकाउंट्स डिपार्टमेंट वेगळं असतं पण त्यांनी मला आत बोलवलं आणि मग काय करता तुम्ही काय आवडतं वगैरे असं करताना एकदम आम्ही इतक्या पहिल्याच भेटीत गप्पा मारल्या आणि मग त्यांनी तिथले खरंच तुम्हाला म्हणजे तुम्हालाच काय मलाही हे खरं वाटत नाही की त्यांनी मला थेट पहिल्या भेटीमध्ये नोकरीची ऑफर दिली आणि तर ते संपादनात सहाय्यकाच्या शोधात होते आणि मला म्हणाले ते त्या पहिल्या भेटीतच बाहेर पडताना की मला म्हणाले तुम्ही इतक्या गप्पा मारता अगदी गप्पिष्ट दिसताय मग तुम्ही मुलाखती का घेत नाही. तर तोपर्यंत मी पत्रकारितेची पदवी नाहीये साहित्याची पदवी नाहीये त्यामुळे मुलाखती वगैरे घेणं किंवा कुठलाही एखादी कथा लिहिली ती सुद्धा उर्मीतून आली आणि वाटलं आणि लिहिली त्याच्यामध्ये अभ्यास वगैरे काहीही नव्हता आणि हे माझं मला पूर्णपणे त्याची जाणीव होती की मी मला सुचलं तसं मी लिहिलंय अभ्यासूपणाने लिहिलं नाहीये आणि ते एकदम म्हणाले मुलाखती का घेत नाही. तर मी म्हटलं मुलाखती कोणाच्या घ्यायच्या तर म्हणाले मुलाखत घेणारी व्यक्ती एकतर अशी असावी की ज्याबद्दल लोकांना माहिती नाही किंवा ती व्यक्ती प्रसिद्ध आहे पण त्याच्यातला एखादा पैलू असा असावा जो लोकांना माहित नाही. तुमच्या तुमच्या मनावर आहे तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती निवडता की अप्रसिद्ध व्यक्तीतला एखादा पैलू निवडता. तुम्ही त्यांच्या समोर काही प्रतिक्रिया दिली नाही पण परत येताना माझ्या मनात आलं काय माणूस आहे माझ्यासारखी मध्यमवर्गीय बाई मध्यम वय मला कशाला असे कुठले तरी वेगळी माणसं आणि अप्रसिद्ध काय अप्रसिद्ध काय माझ्याशी मला कोण भेटणार आहे आणि मी काय लिहिणार आहे. पण योगायोगाने मला त्याच दिवशी एका ठिकाणी मी गेले मी एक ती मुलाखत घेतली ती लिहिली आणि मग ती प्रसिद्ध झाली आणि मी स्त्री किर्लोस्कर मध्ये जॉईन सुद्धा झाले पुढे मी मिळून साऱ्या जणीतही काम केलं आणि तेव्हा जी मला मुलाखत घ्यायला आवडायला लागली पुढे मी अनेक प्रसिद्ध म्हणजे बहुसंख्य प्रसिद्ध किंवा जे त्या क्षेत्रामध्ये खूप थोर आहेत पण लौकिक अर्थाने त्यांना प्रसिद्धी नाही फक्त त्यांच्या क्षेत्रापुरती प्रसिद्धी आहे. म्हणजे उदाहरण एक द्यायचं तर म्हणजे जशी मी जयंत नारळीकर सरांची मुलाखत घेतली प्रशांत दामलेची घेतली मृणाल कुलकर्णीची घेतली किंवा अनेक स्मिता तळवलकर वर्षा उसगावकर अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या गायकांच्या घेतल्या मोहन जोशी सारख्या अभिनेत्याची असेल अच्युत गोडबोलेंसारख्या संगणक तज्ञाची असेल अनेक मुलाखती घेतल्या त्याबरोबरच अशा काही मुलाखती घेतल्या की ज्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च आहेत पण तुमच्या आमच्या सारख्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तर एक उदाहरण द्यायचं तर साखरेची गोडी म्हणजे आपल्याला वाटतं की साखर काय गोडच असते पण तसं नाही जसं प्रत्येकाची एक पातळी असते तशी गोडीची पण एक पातळी असते दर्जा असतो प्रत्येक पदार्थाचा. तर साखरेची गोडी तपासणाऱ्या एक केसकर नावाच्या वसुधा केसकर नावाच्या एक बाई मला भेटल्या आणि त्यांचं क्षेत्र इतकं आपल्यासारख्या ना आपण साखर आपल्याला दिवसात ना 4 लागते पण ही साखर तपासणारी एक जगविख्यात
बाई संशोधिका पुण्यामध्ये तिचं स्वतःचं एक प्रयोगशाळा आहे आणि ती जागतिक पातळीवरती प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहिती सुद्धा नव्हतं, हे मला तेव्हा कळलं. आणि त्यांनी अनेक म्हणजे त्यांनी एक छोटासा किस्सा सांगितला जो मला आवडेल सांगायला. असं म्हणाल्या की त्या एका सेमिनारला गेल्या होत्या कुठेतरी परदेशी आणि आपले गळ्यामध्ये जे नावाचं कार्ड असतं तसं त्यांनी लावलेलं होतं आणि एक गोरा माणूस, गोरा म्हणजे परकीय माणूस, आणि त्याचा एक दुसरा असिस्टंट किंवा त्याचा सहकारी, ते दोघ जण यांच्याशी बोलायला आले. त्यातला जो वरिष्ठ होता तो यांच्याशी अगदी ओळखीत, दोघेही वरिष्ठ संशोधक असल्यामुळे एकमेकांची आधी भेटलेले, आणि ते त्यांनी गप्पा मारता मारता त्यांचा जो असिस्टंट होता तो यांचं नाव बघत होता गळ्यामध्ये अडकवलेलं. ओ यू आर मिसेस केसकर फ्रॉम इंडिया असं काहीतरी तो यांना म्हणाला. तर तो त्याच्या सोबतचा जो वरिष्ठ अधिकारी होता तो त्याला म्हणाला की अरे तू साखर क्षेत्रामध्ये काम करतोस आणि तुला वसुधा केसकर हे नाव माहित नाही. तर मला असं झालं की खरोखरच आपल्याला सुद्धा हे नाव कुठे माहिती होतं. आणि नंतर मग मुलाखतीमध्ये कळलं की त्या जयंत नारळीकर आणि त्यात ते दोघ जण सख्खे आत्मे मामे भावंडा. आवाज येत नाहीये पण माझ्याकडे हायएस्ट व्हॉल्यूम आहे. मी थोडं पुढे घेते मग बघूया येतोय का आवाज. आला नाही तर सांगा, नाही तर मी समजेन की येतोय. तर ह्या वसुधा केसकरांना भेटायला मिळालं. तर अशी अनेक प्रसिद्ध प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती मी घेतल्या. ज्यांची मुलं परदेशी असतात अशा पालकांच्या, भारतभरातल्या 250 पालकांच्या मुलाखती घेऊन मी एक पुस्तक लिहिलंय आम्ही मायदेशी मुलं दूरदेशी नावाचं. तर अशा असंख्य मुलाखती घेत असताना कधी या मुलाखतींमधून मैत्री मिळत गेली, अनेक लेखक लेखकांशी मित्रत्वाचे संबंध झाले, किंवा आरती अंकलीकर सारखी कलाकार, एवढी मोठी कलाकार तिच्याशी एकेरी संबोधता यावं इतपत सूर जुळले. तर अशा कधी ध्येय म्हणजे काय आणि ध्येयाच्या मागे जाणं म्हणजे काय या गोष्टी कळल्या. असं मुलाखतीमधून एक एक अनुभवांची काय म्हणायचं पुंजी गोळा करत असताना अचानक माझी एक ह्या आमच्या क्षेत्रातलीच, साहित्य क्षेत्रातलीच एक अतिशय देखणी आणि अतिशय श्रीमंत अशी एक लेखिका मला भेटली आणि त्या दिवशी सहज ती एकदम म्हणाली कंटाळा आलाय यार, काहीतरी करूया ना आपण, किती बोर आहे आयुष्य. तर मला एकदम असं झालं की अरे आपण किती छान मजेत आहोत की आपल्याला कशाला कंटाळा यायला हवा. आणि कधी कधी कसं असं लेखक असलं ना की कोणीतरी बोललेलं एक वाक्य आपल्याला असं लक्षात राहतं आणि तेच वाक्य घेऊन आपण ते वाक्य घोळवत आपण पुढचा एखादा दिवस काढत असतो. आणि नेमकं त्या दिवशी माझी काकू आहे जी योग शिक्षिका आहे, तर तिने मला सांगितलं की आज आम्ही एका सोसायटीमध्ये योग शिकवायला जाते, तिथे काहीतरी कार्यक्रम होता सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिथे एका लावणीला एका बाईंनी अशी सणसणीत शिट्टी वाजवली. तर मला कळे ना की म्हटलं एवढं काय तर बाईंनी शिट्टी वाजवली ह्याच्यात एवढं काय म्हणजे. तर ती काकू मला म्हणाली अगं तसं नाही, यांची मुलगी ना पूर्णपणे अपंग आहे आणि 21 वर्षाची अपंग मुलगी घरात असताना ही बाई लावणीच्या कार्यक्रमाला म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाला येते आणि इतक्या मनापासून भाग घेते याचं किती कौतुक आहे. आणि मग मला ते सकाळी ऐकलेलं वाक्य बोर झालंय यार आयुष्याचं. आणि हे अतिशय खरोखर बोर आयुष्य असताना त्याच्यातनं आनंद शोधण्याची वृत्ती हा विरोधाभास मला अतिशय भावला आणि मी संपादकांपुढे, माहेरच्या संपादकांपुढे असा एक प्रस्ताव ठेवला की आपण अशा, मी अशा काही मुलाखती घेते की ज्यांच्या घरामध्ये एखादं आजारपण आहे आणि त्या आजारपणाला मला आज पार्किन्सन्स मित्रमंडळाशीच गप्पा मारायच्या आहेत आणि म्हणून मला आतापर्यंत हा विषय कधीच कोणाशी बोललेली नाहीये. तर आज तुमच्याशी हे सगळे मी अनुभव शेअर करणार आहे की इतकं सकारात्मक वातावरण निर्माण होतं ना ह्या सगळ्यांच्या आठवणी काढल्या की.
तर त्या सगळ्या आठवणी मी आज तुमच्या समोर मांडणार आहे आणि सगळीकडे आपण मला सुद्धा खूप सकारात्मक वाटेल आणि तुम्हाला सुद्धा मी ती ऊर्जा देऊ शकेल असं मला वाटतं. तर मग मी असं म्हंटल की आपण घरातलं एखादं आजारपण आहे तसं नुसतं स्वीकारणं नव्हे तर त्यातून उरलेल्या वेळामध्ये अतिशय आनंदी जगणं किंवा काहीतरी वेगळ्या प्रकारे मार्ग शोधणं असं ज्यांनी केलेलं आहे अशांच्या मी मुलाखती घेते. तर माहेरच्या संपादकांना असं वाटलं की हा आजारपणाचा विषय कंटाळवाणा नाही का वाटणार, कोणाला आवडतं आजारपणाबद्दल ऐकायला. तर मी म्हटलं आजारपणाबद्दल ओघा ओघाने येईल पण त्याच्याशी त्याच्या बरोबर सोबत जगणं कसं आनंददायी केलंय हे आपण बघूया. आणि मला खूप आनंद वाटतोय सांगायला की अशा सुरुवातीचं मी 12 मुलाखती घेतल्या वर्षभर त्याला इतका रिस्पॉन्स आला की मी पुढे अजूनही एक वर्षभर त्या मुलाखती मी घेतल्या आणि अशा 24-25 आणि त्यानंतर योगायोगाने काही असं 30 मुलाखती मी अशा घेतल्या आणि त्यातले अनुभव खरोखर इतके वेगळे आणि मनस्वी आहेत. तर या बागाईतकरांना मी जेव्हा भेटले तेव्हा बघितलं तर खरोखर त्यांची 21 वर्षाची मुलगी जी संपूर्ण शारीरिक दृष्ट्या अपंग आहे ती शिकते आहे SP कॉलेजमध्ये तेव्हा ती फायनल इयरला होती पण तिला पूर्ण चालता येत नाही, हातापायात तिच्या पूर्ण रॉड आहेत आणि तिचं सगळ्या नैसर्गिक विधी सुद्धा तिच्या आई वडिलांना करावे लागतात, निभवावे लागतात, ती स्वतः काहीही करू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तिच्या आई वडिलांनी एवढा जगण्यातला आनंद घेण्याची उर्मी कशी काय जिवंत ठेवली. तर त्या म्हणाल्या की मग काय रडत थोडी बसायचंय, उलट आम्ही तिला पण